नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन संभाजीनगर कोल्हापूरमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काळ आणि क्रियापदांचे अर्थ हा भाग बघितलेला आहेच. आता आपण नवीन भाग पाहणार आहोत आणि अतिशय छान सोप्पासा भाग आहे आणि तुम्हाला तो माहीत सुद्धा आहे. बघा, तरी सुद्धा या ठिकाणी आपण तो सविस्तर अभ्यासणार आहोत, कारण याच्यावरती आपल्याला प्रश्न जे येतात त्याच्यामध्ये मार्क घालून चालत नाही. कोणता बरा असा भाग आज आपण पाहणार आहोत? तर मुलांनो, लिंग. बघा, आता आपल्याला माहितच आहे मुलांनो की माणसांमध्ये दोन प्रकारचे लिंग, कुठले? पुरुष व स्त्री, असा भेद असतो, बरोबर आहे. आणि प्राण्यांमध्ये नर व मादी. म्हणजे माणसांमध्ये बघा, आपण मॅन व वुमॅन म्हणतो आणि प्राण्यांमध्ये मेल फिमेल असं भेद करतो, बरोबर आहे. तर इथं बघा, उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल, मुलगा पुरुष या जातीचा बोध, मुलगी स्त्री. नंतर बघा, बैल प्राण्यांमधलं आपण घेतलं नर आणि गाय मादी. बघा मुलांनो, या ठिकाणी ही आणखीन वाक्य काही आपण बघूयात. मुलगा शाळेत जातो, याच्यामध्ये अधोरेखित केलेला शब्द बघा, मुलगा. नंतर मुलगी अभ्यास करते, अधोरेखित केलेला शब्द पहा, मुलगी. नंतर मूल खेळते, फक्त मूल म्हटलेला आहे आपण, अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे? मूल. नंतर बैल नांगर बघा ओढतो, बैल या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. आणि गाय दूध देते, गाय या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. नंतर काय बघा, वासरू हुंदडते, वासरू याला आपण काय केलेलं आहे? अंडरलाईन केलं आहे, अधोरेखित केलं आहे. आता ह्या अधोरेखित शब्दांवरून आपला कशाचा बोध होतोय त्याचा आपण अभ्यास करूयात. बघा, पहिल्या वाक्यामध्ये मुलगा हे जे अधोरेखित केलेला शब्द आहे, बघा त्याच्यावरून बघ काय बोध होतोय. तर या ठिकाणी मुलगी व गाय असेल किंवा मुलगा व बैल असेल, पहिल्यांदा मुलगा व बैल, बघा याच्यावरून कशाचा बोध होतोय? तर पुरुष व नर जातीचा. म्हणजे मुलगा पुरुष जात माणसांमधली आणि बैल प्राण्यांमधलं नर जात. नंतरच्या उदाहरणांमधून आपला बघा, मुलगी आणि गाय. इथं मुलगी आणि गाय याच्यामधून कशाचा बोध होतोय? तर स्त्री जातीचा व मादी जातीचा. बघा, स्त्री जात मुलगी म्हणजे माणसांमध्ये आणि मादी जात गाय कशाचा, या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, प्राण्यांमधली, ठीक आहे. आणि आणखीन एक उदाहरण आपण बघितलेलं आहे, मूल खेळते आणि वासरू हुंदडते. आता मूल आणि वासरू बघा, याच्यामधून कोणताच बोध होत नाही, कोणत्या जातीचा बोध होत नाही मुलांनो. बघा, एक म्हणजे इथं आपण काय पाहतोय, तर सुरुवातीला जी उदाहरणं घेतलेली आहेत त्याच्यावरून कोणत्या ना कोणत्या तरी जातीचा बोध होतो, ठीक आहे. मग यावरूनच आपण लिंग याचा अर्थ बघूयात. लिंग म्हणजे काय? तर एखाद्या नामावरून ते नाम पुरुष जातीचे आहे किंवा नर जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे का मादी जातीचे आहे का कोणत्याच जातीचे नाही याचा बोध होतो, बघा, तेव्हा त्या शब्दाला त्या नामाचे काय म्हणतात? लिंग असे म्हणतात मुलांनो. लिंग म्हटल्यानंतर आपल्या पटकन डोळ्यासमोर येतं लिंगाचे प्रमुख तीन प्रकार, बघा, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. परंतु या ठिकाणी हा बेस माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. काय बघितलेलं आहे आपण याच्यामध्ये सुरुवातीला? तर या ठिकाणी माणूस ही जी जात आहे याच्यामध्ये बघा कुठल्या दोन जाती पडतात? पुरुष व स्त्री. आणि प्राणी यांच्यामध्ये नर व मादी. बघा, पण तरी सुद्धा काही शब्दांवरून कोणत्याच जातीचा बोध होत नाही हे आपल्याला समजते, ठीक आहे. म्हणजे काय? तर मुलगा बघा आणि बैल या ठिकाणी आपल्याला पुरुष जात किंवा या ठिकाणी बैल म्हटलं की कुठली जात? नर जात याचा बोध. मुलगी आणि गाय याच्यामध्ये स्त्री जात मुलगी आणि इकडं गाय म्हणजे मादी जात. पण
मोल आणि वासरू याच्यामध्ये काय समजते? बघा, मोल म्हटलं की ते बाळ मुलगा आहे का मुलगी आहे समजत नाही, आणि वासरू म्हटल्यावर तिथं तरी काय नर आहे का मादी आहे हे समजत नाही, बरोबर आहे? म्हणजे इथं पुरुष किंवा नर जातीचा बोध होत नाही किंवा स्त्री मादी जातीचा बोध होत नाही. मग काय म्हणायचं त्याला, किंवा पुरुष जात म्हटल्यानंतर त्याला काय म्हणायचं हे आपण व्याख्येवरून पाहिलंच आहे. बघा काय व्याख्या सांगतोय आपण, तर एखाद्या नामावरून, बघा ते नाम पुरुष जातीचे आहे का नर जातीचे आहे, बघा आणखीन स्त्री जातीचे आहे का मादी जातीचे आहे का कोणत्याच जातीचे नाही, बघा हे जेव्हा समजते त्या नामाला काय म्हणतात, त्या नामाचे लिंग असे म्हणतात. ठीक आहे, इथं आपण तीन प्रकार आता बघितलेलेच आहेत. कोणते तीन प्रकार? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग. आपण याचा फक्त अर्थ बघूयात. पुल्लिंग म्हणजे काय? तर पुल्लिंग म्हणजे बघा, ज्या नामावरून ते नाम पुरुष जातीचे आहे किंवा नर जातीचे आहे हे समजते तेव्हा ते लिंग कोणते? पुल्लिंग. स्त्रीलिंग म्हणजे काय? ज्या वेळेला आपल्याला स्त्री जात आहे की मादी जात आहे हे जेव्हा त्या नामाच्या लिंगावरून समजते तेव्हा त्या ठिकाणी स्त्रीलिंग. आणि नपुसकलिंग म्हणजे काय? तर या ठिकाणी ते जे नाम आहे याच्यावरून आपल्याला कुठल्याच जातीचा बोध होत नाही, म्हणजे ते पुरुष जातीचंही नसतं, नर जातीचं नाही किंवा स्त्री मादी जातीचंही नाही. अशा वेळेला ते लिंग कोणते असते? नपुसकलिंग असते. ठीक आहे मुलांनो, या ठिकाणी आपण लिंग म्हणजे काय हे उदाहरणाच्या सहाय्याने व्यवस्थित समजावून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर आपण लिंग बदल याचा अभ्यास करणार आहोत. अतिशय महत्त्वाचा असणारा भाग आहे, कारण का पुल्लिंग म्हणजे इथं लिंग समजलं पुरुष जात किंवा नर, स्त्रीलिंग याच्यामध्ये सुद्धा आपल्याला समजलं की स्त्री मादी, बरोबर आहे? नपुसकलिंग इथंही कळलं की कुठल्या जातीचा बोध नाही. ठीक आहे, लिंग बदल म्हणजे काय? तर या लिंगाचं रूपांतर त्या लिंगामध्ये, म्हणजेच काय? पुल्लिंग जे आहे त्याचं रूपांतर स्त्रीलिंगीमध्ये किंवा स्त्रीलिंगाचं रूपांतर पुल्लिंगीमध्ये. बघा हे करणं या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की सोपं आहे, पण तिथं सुद्धा काही नियम अभ्यासावे लागतात. हे नियम आपण बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, आपण लिंग या घटकाला सुरुवात केलेली आहेच, तर याच्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे? तर लिंग म्हणजे काय याच्यासाठी आपण उदाहरणं पण घेतलेली आहेत. बघा या ठिकाणी माणसांमध्ये पुरुष व स्त्री असा भेद आहे, प्राण्यांमध्ये नर व मादी असा भेद आहे. उदाहरणामध्ये आपण पाहिलेलंच आहे, मुलगा असेल तर पुरुष जातीचा, बघा मुलगी असेल तर स्त्री जातीची, बैल नर आणि गाय असेल तर मादी. ठीक आहे, म्हणजेच इथं आपण काही उदाहरणं सुद्धा बघितलेली आहेत, आणि या उदाहरणावरून आपण लिंगाची व्याख्या काय केलेली आहे? तर एखाद्या नामावरून, बघा ते नाम पुरुष जातीचे आहे की नर जातीचे, का स्त्री जातीचे आहे का मादी जातीचे आहे का कोणत्याच जातीचे नाही याचा बघा बोध होतो तेव्हा त्या नामाला, त्या नामाचे काय म्हणतात? लिंग असे म्हणतात. लिंग म्हणजे काय थोडक्यात? चिन्ह, ओळखण्याचं चिन्ह. म्हणजे त्याच्यावरूनच आपल्याला समजतं ना की ही व्यक्ती असेल किंवा हा प्राणी असेल तर तो पुरुष जातीचा आहे का नर जातीचा, किंवा स्त्री जातीची आहे का मादी जातीची आहे, हे आपल्याला ओळखता येतं, आणि म्हणून या ठिकाणी ते चिन्ह आहे. ठीक आहे, तर याचे तीन प्रकार पडतात, ते आता आपण क्रमाक्रमाने बघत जाऊयात मुलांनो. बघा या ठिकाणी लिंगाचे तीन प्रकार पडतात, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. आता पुल्लिंग म्हणजे काय याचा आपण अर्थाधी सविस्तर बघूयात, उदाहरण बघूयात. पुल्लिंग म्हणजे ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा नर जातीचा बोध होतो तेव्हा बघा त्या नामाला काय म्हणतात? पुल्लिंग असे म्हणतात. आपण आतापर्यंत उदाहरणामध्ये बघितलेलंच आहे, मागच्या उदाहरणामध्ये काय बघितलं होतं? बघा मुलगा अभ्यास करतो किंवा मुलगा शाळेत जातो, बैल नांगर ओढतो. बघा म्हणजे बैल आणि मुलगा हे काय आहेत?
तर या ठिकाणी पुल्लिंग आहेत. ठीक आहे, म्हणजे त्यांच्यावरून आपल्याला ते पुरुष किंवा नर जातीचे आहेत हे समजते आणि आपण त्यांना ते ओळखण्यासाठी मग जे चिन्ह दिलेलं आहे ते कोणतं आहे, पुल्लिंग आहे. आता याच्यानंतर आपला दुसरा प्रकार लिंगाचा, मग या ठिकाणी स्त्रीलिंग. स्त्रीलिंग म्हणजे काय, तर ज्या नामावरून बघा ते नाम स्त्री जातीचे आहे का मादी जातीचे आहे हे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा ते लिंग कोणते असते, स्त्रीलिंग. उदाहरणार्थ सुद्धा आपण बघितलेलीच आहेत, बघा मुलगी अभ्यास करते किंवा मुलगी शाळेत जाते, गाय दूध देते, गाय मुलगी, याच्यावरून आपला कशाचा बोध होतोय, तर मुलगी स्त्री जातीची आहे, गाय मादी जातीची आहे, म्हणजेच या ठिकाणी स्त्रीलिंग आहे. मग ते ओळखण्याची कोण काय, स्त्रीलिंग. आता पुढचा आपला महत्वाचा प्रकार बघा, नपुसकलिंग. आता नपुसकलिंग म्हणजे काय, तर ज्या नामावरून आपल्याला ते नाम पुरुष किंवा नर जातीचे आहे की नाही, बघा किंवा स्त्री मादी जातीची आहे की नाही याचा बोधच होत नाही, म्हणजे या ठिकाणी आपल्या ते समजतच नाही की नक्की पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे, अशा वेळेला ते लिंग कोणते असते, नपुसकलिंग. म्हणजे उदाहरणार्थ आपण बघितले, बघा मूल खेळते, आता मूल लहान मूल आहे, लहान मुलाकडे बघितल्यानंतर पटकन समजत नाही, लहान बाळ असेल बघा, मग मुलगा आहे का मुलगी आहे समजत नाही, म्हणजे आपला लिंग समजत नाही त्या ठिकाणी, अशा वेळेला ते नपुसकलिंग. किंवा वासरू बघा, छोटंसं पिल्लू, म्हणजे इथं सुद्धा आपल्याला लिंग समजत नाही म्हणून या ठिकाणी ते काय आहे, तर नपुसकलिंग. ठीक आहे, म्हणजे तो पुल्लिंग, ती स्त्रीलिंग आणि ते नपुसकलिंग. ठीक आहे मुलांनो, म्हणजे इथं आपण आतापर्यंत काय काय बघितलेलं आहे, लिंग म्हणजे काय आणि लिंगाचे तीन प्रकार, त्या तीन प्रकारांचा अर्थ आणि उदाहरण अभ्यासलेलं आहे. आता याच्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त लिंग ओळखा एवढे येत नाही, लिंग बदल करा असंही ओळख म्हणजे विचारलं जातं, किंवा बदल याचं लिंग कोणतं, त्याचं लिंग स्त्रीलिंग, म्हणजे पुल्लिंगीचं स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगीचं काय पुल्लिंगी असेल हे ओळखायला लागतं. म्हणजेच लिंग बदल हा घटक अभ्यासना सुद्धा फार महत्वाचा आहे. लिंग बदल म्हणजे काय, जेव्हा पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी नामात रूपांतर केले जाते किंवा स्त्रीलिंगी नामाचे पुल्लिंगी नामात रूपांतर केले जाते त्याला लिंग बदल असे म्हणतात. आता लिंग बदल अभ्यासण्यापूर्वी आपल्याला काही संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे, कारण त्या जर समजल्या तर लिंग बदल करताना आपल्याला ते फायद्याचं ठरणार आहे. मग कोणत्या अशा संकल्पना आहेत की ज्या समजावून घेतल्या पाहिजेत लिंग बदल अभ्यासण्यापूर्वी, बघा इथं पहिली संकल्पना आहे अकारांत शब्द. आता मुळात आपल्याला माहिती असलं पाहिजे अकारांत शब्द म्हणजे काय, तर इथं उदाहरण आधी दिले, उदाहरणावरून मग आपण त्याची व्याख्या बघूयात. राम आणि गाय, बघा बरं आता राम हा शब्द उच्चारा, उच्चारल्यानंतर शेवटी अ येतंय. आता ते कसं येतंय, तर बघा राम शेवटी म हे अक्षर आहे आणि त्या म मध्ये अ स्वर मिसळलेला आहे, म्हणजे शेवटच्या अक्षरामध्ये जेव्हा अ ह्याचा उच्चार मिसळलेला असतो बघा त्यावेळेला तो शब्द कुठला असतो, अकारांत शब्द असतो, हे लक्षात ठेवा. कारण अकारांतचं रूपांतर आकारांत, आकारांताचं इकारांत, अरे पण अकारांत इकारांत काय आहे, तर हे नीट समजावून घेणं आवश्यक आहे. बघा लक्षात आलं तुमच्या, अकारांत शब्द कसा ओळखायचा, गाय य बघा इथं अ मिसळलेला आहे. ठीक आहे, नंतर बघा आता आकारांत शब्द. आ म्हणजेच काय, त्या शब्दाचा जो शेवटचा या ठिकाणी अक्षर आहे, म्हणजे शेवटचं जे अक्षर आहे त्याच्यामध्ये काय मिसळलेलं असणार आहे आता, आ, कारण आकारांत आहे, म्हणजेच फळा ळ, ळ मध्ये आ मिसळला आणि ला झालेला आहे, म्हणजेच तो शब्द कोणता आहे, आकारांत शब्द आहे. ठीक आहे, उदाहरण दुसरं पण बघा, मुलगा ग मध्ये आ मिसळलेला आहे आणि त्याचं मग काय झालेलं आहे, गा म्हणजेच मुलगा. कोणते शब्द आहेत हे, आकारांत. तर आता बघा बरं पुढचे शब्द कसे पटकन ओळखता येणार आहेत, इकारांत, ई
त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरामध्ये जेव्हा ई याचा उच्चार मिसळलेला असतो त्यावेळेला तो शब्द कोणता असतो? इकारांत. उदाहरणार्थ पोरगी ग मध्ये ई मिसळलेला आहे किंवा मुलगी ई मिसळलेला आहे. बघा ते शब्द कोणते? इकारांत शब्द. नंतर बघा बरं इनकारांत. आता इनकारांत म्हणजे काय बरं? शेवटच्या अक्षरामध्ये या ठिकाणी बघा इथं सुतार सुतार रीन रीन म्हणजे इथं जे इन आहे हा उच्चार मिसळलेला आहे आणि कोणता शब्द बनलेला आहे? सुतारीन. किंवा आणखीन बघा वागीन इन म्हणजे शेवटचं जे अक्षर असतं या ठिकाणी इथं न बघा त्याच्यामध्ये किंवा वाघ ग शेवटचं अक्षर आहे त्याच्यामध्ये इन मिसळले वाघीन झालेलं आहे तर तो शब्द कोणता? इनकारांत. आता पुढे बघा मुलांनो एकारांत. आता ए सुद्धा कोणता आहे हे लक्षात आलं पाहिजे. तर या ठिकाणी ऱ्हस्व ए आहे कारण ऐ म्हणत नाहीये आपण दीर्घ ए म्हणत नाहीये ऱ्हस्व ए म्हणतोय. ठीक आहे. ऱ्हस्व ए चा उच्चार जर या शेवटच्या अक्षरामध्ये मिसळलेला असेल तर तो कुठला शब्द असतो? या ठिकाणी एकारांत शब्द असतो. ठीक आहे. म्हणजे बघा मुलगे ग मध्ये ए मिसळले बोलतानाच ते लक्षात आहे मुलगे ए हा उच्चार मिसळलेला आहे म्हणून एकारांत शब्द. किंवा घोडे बघा ए मिसळलेला आहे म्हणून तो शब्द कुठला आहे? या ठिकाणी एकारांत. म्हणजे ह्या संकल्पना जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील तरच या ठिकाणी लिंग बदल म्हणजे काय तो कसा म्हणजे ते कसं बदलायचं हे कळणार आहे. बघा लिंग बदल म्हणजे काय? पुल्लिंग नामाचे स्त्रीलिंग नामामध्ये रूपांतर करणे आणि स्त्रीलिंग नामाचे पुल्लिंग नामामध्ये रूपांतर करणे. याच्यासाठी आपण कुठल्या संकल्पना बघितलेल्या आहेत? आकारांत शब्द कसे ओळखायचे, आकारांत शब्द कोणते असतात, इकारांत शब्द कोणते असतात, इन कारांत शब्द कोणते असतात किंवा एकारांत शब्द कोणते असतात. आता हे अभ्यासल्यानंतर मग मुलांनो तुम्हाला समजणार आहे की आता लिंग बदल करता येतोय आपल्याला, आपला शब्द कळतोय, मग त्या शब्दाचं रूपांतर कसं करायचं हेही समजते. ठीक आहे. तर आता ते आपण समजावून घेऊयात म्हणजे तुम्हाला आणखीन ते चांगल्या प्रकारे कळणार आहे. मग आता गट पहिला म्हणजे इथं आपला लिंग बदल आहे याच्यामधला हा गट पहिला आहे. लिंग बदल करत असताना कशा कशाचा अभ्यास बघा बरं. अर्थ काय आहे? पुल्लिंगी अकारांत शब्दाचे रूपांतर कशामध्ये? आकारांत किंवा इकारांत शब्दात. बघा बरं नियम पहिला काय आहे, तर पुल्लिंगी अकारांत शब्द असेल तर त्याचं रूपांतर या ठिकाणी स्त्रीलिंगी आकारांत किंवा इकारांत शब्दात होतं. म्हणजेच तुम्हाला अकारांत शब्द म्हणजे काय माहिती असणं आवश्यक होतं. बरोबर आहे. आकारांत शब्द म्हणजे काय माहिती असणं आवश्यक होतं किंवा इकारांत शब्द तुम्हाला समजलेला आहे. म्हणजे गट पहिला नियम आपण काय बघतोय, पुल्लिंगी शब्द तो जर अकारांत असेल तर त्याचं रूपांतर स्त्रीलिंगीमध्ये होताना कसे होते, तर आकारांत किंवा इकारांत शब्दामध्ये. बघूयात आपण ते उदाहरणावरून म्हणजे तुम्हाला ते चांगल्या प्रकारे कळणार आहे. उदाहरणार्थ बघा इथे पुल्लिंगी शब्द दिलेत अध्यक्ष अकारांत शब्द आहे किंवा गायक अ त्याच्यामध्ये त्या शेवटच्या ह्या अक्षरामध्ये अ मिसळलेला आहे म्हणजे कुठला शब्द आहे? पुल्लिंगी अकारांत. बरोबर आहे. नर्तक बघा इथले सगळे पुल्लिंगी शब्द लक्षात घ्या. लेखक शिक्षक अ अकारांत शब्द असणारे हे पुल्लिंगी शब्द आहेत. बरोबर आहे. मग यांचं रूपांतर कशामध्ये होतंय? आता यांचं रूपांतर आपल्या स्त्रीलिंगीमध्ये करायचंय. कसं करायचं? मग आपला काही वेळेला प्रश्न पडतो, मग याचं स्त्रीलिंगी रूप आम्हाला करताच येत नाहीये. पण जर नियम नीट अभ्यासला बघा नीट लक्षात ठेवला तर आपल्याला तिथं सोडवायला अवघड जाणार नाही. म्हणजे काय? अकारांत शब्द पुल्लिंगी जर असेल तर त्याचं रूपांतर एक तर आ कारांत मध्ये होतं किंवा ई कारांत मध्ये होतं. उदाहरणावरनं बघूयात ना आपण. अध्यक्ष आहे, बघा बरं त्याचं रूपांतर स्त्रीलिंगी अध्यक्षा कशामध्ये झालंय? अकारांत पुल्लिंगी शब्दाचं रूपांतर हे आकारांत स्त्रीलिंगी शब्दामध्ये झालेलं आहे. पुढे बघा गायक काय झालंय? गायिका इका म्हणजेच इथं बघा आकारांत आणि इकारांत दोन्ही मध्ये पण होऊ शकतं. एकतर आकारांत मध्ये होऊ शकतं किंवा एकतर इकारांत मध्ये होऊ शकतं. म्हणून गायक
गायिका इका नर्तक नर्तिका किंवा लेखक लेखिका शिक्षक शिक्षिका किंवा इथं आपण काय बघितलं अध्यक्ष अध्यक्षा महोदय महोदया मग आणखीन उदाहरण घ्या म्हणजे आता आपल्या लक्षात आलं असणार आहे जेव्हा पुल्लिंगी अकारांत शब्द असेल पुल्लिंगी अकारांत शब्द असेल तर त्याचं रूपांतर फक्त आणि फक्त आकारांत स्त्रीलिंगी किंवा बघा इकारांत स्त्रीलिंगी मध्ये होतं म्हणजे पहिला नियम तुम्हाला व्यवस्थित समजलेला जर असेल तर मुलांनो आपण आता दुसऱ्या नियमाकडे वळूयात आता काय सांगतो आपल्याला दुसरा नियम बघा आता पुल्लिंगी अकारांत शब्द आहे किंवा पुल्लिंगी आकारांत शब्द आहे तर अशा शब्दांचे रूपांतर ई कारांत मध्येच होतं म्हणजे पुल्लिंगी वरती आपण काय बघितलं सगळे अकारांत शब्द बघितले पण काही वेळेला काय तसले शब्द असतात का अकारांतवाले फक्त पुल्लिंगी नाही तर अकारांत पण आणि आकारांत म्हणजे दोन्ही प्रकारामधले जर शब्द आले पुल्लिंगी तर त्याचं रूपांतर स्त्रीलिंगीमध्ये होताना फक्त आणि फक्त एकाच रूपामध्ये होतं इकारांत मध्ये लक्षात घ्या मुलांनो नीट नियम परफेक्ट डोक्यात ठेवला तर तुमचा गोंधळ होणार नाही पहिल्या गटामध्ये आपण काय बघितलेलं आहे पुल्लिंगी अकारांत शब्द त्याचं रूपांतर स्त्रीलिंगीमध्ये करताना कशा कशामध्ये होतं एकतर आकारांत स्त्रीलिंगी किंवा इकारांत स्त्रीलिंगी आता आपण दुसरा नियम बघतोय काय त्याच्यामध्ये सांगतोय आपण पुल्लिंगी अकारांत शब्द आहे किंवा पुल्लिंगी आकारांत शब्द आहे आणि हे दोन्ही प्रकारामधले जे शब्द आहेत त्यांचं रूपांतर फक्त एकाच स्त्रीलिंगी मध्ये होते बघा तेही कुठल्या या ठिकाणी इकारांत ठीक आहे बघूयात उदाहरणावर तुमच्या चांगलं लक्षात येणार आहे पहिलं पुल्लिंग आंधळा आ आकारांत शब्द आहे एकता आकारांत शब्द आहे देव अकारांत शब्द आहे कारण आपण दोन्ही बघितले ना पुल्लिंग अकारांत असेल आणि पुल्लिंगी आकारांत असेल कसं कसं रूपांतर होते बघा कसं कसं म्हणजे काय एकामध्येच रूपांतर होते स्त्रीलिंगी इकारांत मध्ये कसं आंधळा आंधळी एकटा एकटी आणि अ वाला असेल देव देवी कुमार कुमारी बघा म्हणजे पुल्लिंगी अकारांत असू दे नाहीतर पुल्लिंगी आकारांत असू दे दोन्ही शब्दांचं रूपांतर हे कशामध्ये होतंय तर इथं स्त्रीलिंगी इकारांत या शब्दामध्ये होतं म्हणजे इथं हे जर तुम्हाला समजलं तर कसाही तुम्हाला शब्द येऊ दे स्त्रीलिंगी रूप असू दे ते ओळखता येणं अवघड नाही किंवा पुल्लिंगी करायचं असेल तेही ओळखता येणं अवघड नाही म्हणजे आपण आतापर्यंत किती नियम बघितले आहेत मुलांनो दोन नियम बघितलेले आहेत कारण आणखीन नियम आहेत या नियमांचा गोंधळ करून घ्यायचा नाही एकदम जर आपण डोक्यामध्ये सगळं ठेवायला गेलो तर मात्र आपला गोंधळ उडणार आहे हळूहळू एक एक स्टेप लक्षात घेत आपण पुढं जायचंय पहिल्या नियमामध्ये काय बघितलेलं आहे आपण पुल्लिंग अकारांत शब्द आहे त्याचं रूपांतर स्त्रीलिंगी या ठिकाणी आकारांत आणि इकारांत या दोन्हीमध्ये होतं बघा आणि दुसऱ्या नियमामध्ये काय बघितले पुल्लिंगी अकारांत आहे बघा पुल्लिंगी आकारांत आहे दोन्ही प्रकारामधले त्याचं रूपांतर मात्र एकाच स्त्रीलिंगीमध्ये होतं बरोबर आहे तेही कुठल्या इकारांत बरोबर आहे म्हणजे हे उदाहरणावरून तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण आधी कोणत्या संकल्पना बघितलेल्या आहे इथं अकारांत शब्द नंतर आकारांत शब्द बरोबर आहे इकारांत शब्द याच्यावरतीच आपण पहिले दोन नियम बघितले आहेत पुल्लिंग अकारांत शब्द असेल बघा तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं आकारांत बरोबर आहे किंवा इकारांत स्त्रीलिंगी पुल्लिंगी अकारांत असेल आकारांत असेल तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं इकारांतामध्ये होतं ठीक आहे तर हे दोन्ही नियम तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलेले असणार आहेत मुलांनो यानंतरचे नियम किंवा लिंग बदलाचा जो भाग आहे तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूयात बघा मुलांनो आता आपण तिसरा नियम बघणार आहोत काय आहे बरं तिसरा नियम या ठिकाणी बघा पुल्लिंग अकारांत व इकारांत बघा शब्दाचे स्त्रीलिंगी इनकारांत शब्दात रूपांतर काय आहे आपला तिसरा नियम पुल्लिंग अकारांत व इकारांत
म्हणजे इथं अकारांत आहे इकारांत आहे पुल्लिंगी दोन्ही पैकी कुठलाही शब्द, तर त्याचं रूपांतर फक्त कशामध्ये होते, इनकारांत शब्दामध्ये होतं. बघा इनकारांत शब्द या ठिकाणी पुल्लिंगी, बघा आता कुठला आहे कुंभार अकारांत किंवा गाढव अकारांत, बरोबर आहे. मग आता याचं स्त्रीलिंगी रूप बघा बरं कोणतं होत आहे, कुंभारचं कुंभारीन किंवा गाढवचं गाढवीन किंवा पोपटचं पोपटीन, बघा लोहारचं लोहारीन. म्हणजे पुल्लिंगी अकारांत शब्द जर असेल तर त्याचं रूपांतर स्त्रीलिंगी मध्ये करताना काय होतं, त्याला काय जोडायचं असतं, इन हे जोडायचं असतं. बघा कुंभार अकारांत पुल्लिंगी आहे, म्हणजे त्याचं रूपांतर स्त्रीलिंगी मध्ये होताना कुंभारचं कसं होणार, कुंभारीन. बघा किंवा या ठिकाणी गाढवचं कसं झालेलं आहे, गाढवीन. किंवा वाघचं कसं झालेलं आहे, वाघीन. म्हणजे या ठिकाणी हे नियम व्यवस्थित तुमच्या लक्षात आलेले असणारच आहेत. बघा मुलांनो की पहिला नियम आपण बघितलेला आहे, इथं पुल्लिंगी अकारांत शब्द असेल तर आकारांत किंवा इकारांत मध्ये रूपांतर, नंतर पुल्लिंगी अकारांत व आकारांत शब्द असेल तर स्त्रीलिंगी इकारांत मध्ये रूपांतर, आणि नंतर काय बघतोय आपण, पुल्लिंगी अकारांत किंवा इकारांत शब्द असेल तर त्याचं रूपांतर कशामध्ये, इन इनकारांत, म्हणजे कुंभारीन इन याच्यामध्ये रूपांतर होते. ठीक आहे मुलांनो, आता याच्यानंतरचे आपले नियम आहेत ते आपण नंतर पाहूयातच.